दहशतवाद एक भीषण समस्या मराठी निबंध मुलानो आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आज दहशतवाद एक भीषण प्रश्न याविषयी आपण चर्चा करणार आहोत जगातील देशादेशांमध्ये सुरू असलेल्या जीवघेण्या स्पर्धांचे पर्यवसान शेवटी युद्धात होते साम्राज्यशाहीच्या स्पर्धेतून दोन जागतिक महायुद्धे झाली त्याचे दुष्परिणाम सर्व जगाला भोगावे लागले दहशतवाद हा विषय मात्र काहीसा वेगळा म्हणजे युद्धाचा छुपा प्रकार असतो त्यात शत्रुपक्षाला सरळ सरळ युद्धाचे आव्हान नसते दहशतवादात हवी असलेली गोष्ट मिळविण्यासाठी किंवा प्रतिपक्षाची यंत्रणा खिळखिळी करण्यासाठी लपून छपून हल्ले केले जातात आकस्मिक हल्ला करून घातपात करून प्रतिपक्षाच्या मनात एक प्रकारचा धाक निर्माण केला जातो आपले उद्दिष्ट साधण्यासाठी प्रतिपक्षात अस्थिरता निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो मग त्यासाठी सीमेवर गोळीबार करणे विमाने पळवणे नागरिकांना क्रूर उपायांनी छळणे व त्यांच्यावर घरादाराचा त्याग करण्याची पाळी आणणे मुलाबाळांना पळवणे असे उपाय अंमलात आणले जातात परदेशातून शस्त्रास्त्रे आणणे विमाने खरेदी करणे तरुणांना घातापाताचे शिक्षण देणे अशा अनेक उपायांनी भारतात दंगा माजवणे हे दहशतवाद्यांचे कृत्य आता उघडकीला आले आहे एखाद्या संसर्गजन्य रोगासारखा दहशतवाद वेगाने पसरत असतो आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेला हा दहशतवाद आता भारताच्या अंतर्गत राजकारणातही शिरलेला आहे प अनेक पक्षांच्या राजकारणात पक्षाचे पुढारी बहुशा गुंडांना आपल्या हाताशी बाळगून असतात अधिकारारूढ पक्षांची सत्ता उलथून टाकण्यासाठी गुंडांचा वापर केला जातो मोठमोठे उद्योगपती बिल्डर्स हे सुद्धा गुंडांना सुपारे देऊन आपला कार्यभाग साधतात चोरटा व्यापार घातक अंमली पदार्थांची नेआन या गोष्टी समाजकंटकांना दहशतवाद्यांच्या पाठिंबा असल्याशिवाय शक्य होईल असे वाटत नाही असा हा भयानक दहशतवाद दैनंदिन जीवनातही शिरतो आहे ही फार चिंतेची बाब आहे महाविद्यालयातून सर्रास चालणारे रॅगिंगचे प्रकार नोकरी मिळवण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी व परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी द्यावी लागणारी लाचलुचपत ही सर्व दहशतवादाचीच विविध रूपे आहेत या साऱ्यांचे पडसाद चित्रपट व दूरदर्शनवरून दाखवल्या जाणाऱ्या मालिकांमधून उमटल्याशिवाय राहत नाहीत आजकालच्या चित्रपटांमध्ये बंदूक गोळीबार मारामारी दाखवल्याशिवाय कोणताच प्रसंग किंवा कोणतेच दृश्य पूर्ण होत नाही दहशतवादाचा तरुण पिढीवर अतिशय अनिष्ट परिणाम होत आहे कोणतीही गोष्ट सरळ मार्गाने मिळत नसेल तर धमकी धाक दाखवणे यासारखे उपाय वापरले जातात हा तरुणांचा नित्याचा अनुभव होऊन बसला आहे दहशतीने एखादी गोष्ट साध्य करणे ही जगण्याची एक पद्धत होऊ पाहते आहे देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने दहशतवादाची ही समस्या फार गंभीर आहे त्यासाठी कठोर उपायांनी भ्रष्टाचार खनून काढणे कोणताही अपप्रकार करणाऱ्याला कडक शासन करणे व डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमांचे रक्षण करणे या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे तर विद्यार्थी मित्रांनो दहशतवाद एक भीषण प्रश्न याविषयी शंभर शब्दामध्ये तुम्ही उद्या निबंध लिहून आणायचा आहे